नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी अमीन खान. बातमी आहे NDRF आणि पुण्यातील पंचशील फाउंडेशनची. देशभरात कुठेही महापूर असो, अपघात असो, भूकंप असो किंवा अन्य कोणतीही नैसर्गिक आपत्ती, अशावेळी NDRFच्या बटालियन्सचे जवान लोकांच्या रक्षणासाठी तिथे धावून जातात. परंतु गेल्या 15 दिवसापासून लॉकडाऊनमुळं उद्भवलेल्या परिस्थितीत अनेक मजूर बेरोजगार, निराश्रित अडकलेले आहेत. अन्नपाण्यावाचून त्यांचे हाल होत आहेत. आणि अशाच वेळी NDRFची बटालियन 5 आणि पंचशील फाउंडेशनचे कार्यकर्ते या मजुरांच्या मदतीला धावून गेलेत. पुण्यातील वाघोली परिसरात 500 मजुरांना NDRF आणि पंचशीलच्या कार्यकर्त्यांनी अन्नदान, अन्नाची पाकिटं वाटप केली. त्याचबरोबर या रोगापासून कसा प्रतिबंध करायचा यासाठी देखील त्यांनी प्रबोधन केलं. तर पाहूयात NDRF आणि पंचशील फाउंडेशनच्या या उपक्रमाची एक झलक आवाज न्यूज चॅनलवरून. नाखूनों का उंगलियों के बीच में दबा हुआ हो सकता है. इससे क्या हुआ, गलती से अगर हमने किसी चीज को बाहर टच करके आया और उसमें वायरस होगा तो वो वायरस हाथ धोने से हमारे मर जाएगा और ये हाथ फिर हम अपने मुंह में खाना खाएंगे या कोई चीज खाएंगे किसी चीज को. ये अगर संख्या बढ़ जाएगी तो महामारी का रूप धारण कर लेगी. इसीलिए इसके लक्षण जैसे ही दिखाई देते हैं तो गवर्नमेंट को बताओ, डॉक्टरों को बताओ और अपना इलाज करवाओ, लेकिन इस बीमारी को फैलाओ मत. परिपूर्ण सत्य.